महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे और ज्ञान सब ज्ञानディ कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोडा तोब का करता चले मैदान जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर हे नास्तिक होणार होते हे खरं माना आता जसे राधास्वामी पंथाचे जीव जे तीस, -तीस वर्ष वीस वीस वर्ष दहा दहा वर्ष तिथे साधना करायचे आणि तिथे त्यांना सुख मिळायचं आणि सांगायचे आणि गुणगान करायचे की गुरुजी आज आम्हाला हा लाभ झाला गुरुजी आज आम्हाला तो लाभ झाला आणि इथेच त्यांची बर्बादी झाली याच जसे सुखी राधा स्वामी धनधन सद्गुरु डेरा सच्चा सौदा शिरसावाले आसाराम असं आसा तर आम्ही सालासारलाही तिथेही लाभ व्हायचाच त्या हनुमानाची पूजा दगडाची पूजा करायला जायचे तेव्हाही आपल्याला जाणवायचे की आपल्याला हे सुख मिळाले आपल्याला ते सुख मिळाले ते मिळायचे आपल्याला पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे आणि आपल्याला वाटायचे की बाबा हनुमानजींनी दिलं हे बाबा हनुमानजी तर एक भगत होते आता एक भगत दुसऱ्या भगताला काय देऊ शकतो आणि ते कधीही नाही म्हणायचे की माझी भक्ती करा ते तर स्वतः भगवानाची भक्ती करायचे आणि इतरांनाही सल्ला द्यायचे की भक्ती करा भगवानाची तर या अडाणी अज्ञानी काळाच्या एजंटांनी आपल्याला हा उलटा मार्ग आपल्या उलट्या मार्गाला लावलं तर असेच हे जीव भ्रमित झाले जसाही पुण्यात्म्यांना गुरु मिळतो त्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे तो तन मन धनानी समर्पित होतो याच प्रकारे एक धरमदास नावाचे एक पुण्या होते मध्य प्रदेशातल्या एक बांधवगड नावाचं शहर होत आणि तिथे त्या पुण्यातत्म्याचा जन्म झाला होता खूप मोठे धनिक व्यक्ती होते धनिक व्यक्ती एवढं धन होत त्यांचं श्री धरमदासजींचे पूर्वज एवढे धनवान होते की कधी कोणतं नैसर्गिक संकट यायचं तेव्हा तिथला नबाब देखील धरमदासजींच्या पूर्वजांकडून वित्तीय मदत घेत असे एवढे धनी व्यक्ती होते आणि तरीही भगवंताची ओढ तर पुण्यात्म्यांनो किती पुण्यकर्मी जीव असेल कोणी एस्टिमेट नाही लावू शकत त्याच आणि मग त्याला एक काळाचा दूध भेटला होता श्री रूपदासजी जे श्रीराम श्रीकृष्ण शंकर भगवान आणि विष्णूजींचं मार्गदर्शन करायचा विष्णूजींचा उपासक होता वैष्णव साधू होता आता त्या भोळ्या जीवाला जो काही त्या गुरुदेवांनी पाठ पडवला आणि शिष्य तर कोरा कागदच असतो आणि संताला गुरु समजून त्याच्याकडे जातो जोही ज्ञान तो देत असतो ते कोऱ्या कागदावर अंकित होत जात असत याच प्रकारे धरमदासजी आपल्या गुरु द्वारा दाखवलेल्या त्या मार्गावर तन मन धनानी समर्पित झाले होते त्यांच्या गुरुदेवांनी कोणती पूजा सांगून ठेवली की हरे राम हरे कृष्ण राम राम कृष्ण कृष्ण हरे हरे ओम भगवते वासुदेवाय नम ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आणि बरोबरच दुसऱ्या क्रिया ही सांगितल्या होत्या जसं विष्णूजींचा शाळीग्राम पूजा गीताजींचा नित्यपाठ काही अंशाचा आणि एकादशीचं व्रत श्राद्ध करणं पितृपूजा तीर्थांचं भ्रमण तीर्थस्नान केल्याने कल्याण होईल जस ही शंकराचार्य आदि शंकराचार्यांनी विपरीत धडा शिकवला होता तोच हिंदू धर्मात आहे या सर्व धर्मगुरूंनी याच ज्ञानाला पुढे पसरवलं आदि शंकराचार्य खूपच पुण्यवान होते त्यांचे वडील शंकर भगवानांचे दृढ पुजारी होते आणि शंकराजींच्या कृपेनी ते आपल्या पुत्राची उत्पत्ती मानत होते आठ वर्षाच्या वयामध्ये आदि शंकराचार्यजी परमात्म्याच्या प्राप्तीसाठी संताच्या शोधात निघाले एक संत एका गुहेत राहत होता त्याचा खूप बोलबाला होता प्रशंसा होत होती सर्वांच्या तोंडी नाव होत आणि तो महिन्यातून दोन महिन्यातून पंधरा दिवसातून गुहेच्या बाहेर येत असायचा त्याची महिमा आणि प्रशंसा ऐकून तो बाल शंकराचार्य तिथे पोहोचला पंधरा वीस दिवस तिथेच बसून राहिला टसचा मस नाही झाला जेव्हा तो बाहेर आला त्याला आपल्या कल्याणाचा मार्ग जाणून घ्यायचा होता त्यांनी काय पाठ ऐकवला की जीवच ब्रह्म आहे तू स्वतःच भगवंत आहेस तू विसरला स्वतःला अंतर्मुख हो हे शरीर म्हणजे तू नाहीस हे मन म्हणजे तू नाहीस हाडमासाचा पुतळा तू नाहीस तू तर निर्लेप आत्मा आहेस बस तू स्वत भगवान आहेस आता त्या कोऱ्या कागदावर जे लिहिलं ते त्यांनी फायनल समजलं आणि हेच ज्ञान पुढे जगात वाटू लागला वाढवू लागला तर त्यावेळीही आपले पूर्वज एवढे बुद्धिमान होते ते त्यांना म्हणाले की स्वामीजी तुम्ही म्हणत आहात की जीवच भगवान आहे जीवच ब्रह्म आहे तर ठीक आहे तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करतो तुम्ही भगवान आम्ही भगवान मग करायचं काय राहिलं आता आता काय करू सांगा तुम्ही म्हणत आहात की जीवच भगवान आहे आणि तेच ज्ञान वाटत फिरत आहात तर मग ठीक आहे आम्हाला समजलं तू पण भगवान आम्ही भगवान चल आपलं काम कर आता त्यांनी विचार केला की अरे असा तर पंथाचा विस्तार होणार नाही हे तर कामच बिघडलं आणि गोष्ट पण खरी आहे जर भगवानच आहोत आपण सर्व तर मग करायला काय उरलं साधना काय करायची तर त्यांनीही मग शर्मेनी आणि दुसरा काही पर्याय नाही असं बघून पूर्वीचे संस्कार त्याच्यात होते श्रीराम आणि श्रीकृष्णाचे तर मग तो सांगू लागला की श्री श्रीराम आणि श्रीकृष्ण आणि शंकर भगवान आणि विष्णूजींची पूजा करायला लागा आणि तीर्थांमध्ये मंदिरात मग त्याचेच त्यानेच पुन्हा पसरवलेले ज्ञान आहे याच कारणाने तीच परंपरा पुढे जाऊन रूपदास नावाचे एक संत होते आदरणीय धर्मदास साहेबजी त्यांचे पूज्य गुरुदेव रूपदासजींच्या द्वारे सांगितलेल्या मार्गानुसार अडुसष्ट तीर्थांवर फिरत होता जेव्हा तो वृंदावनात म्हणजे मथुरेत पोचला आता मथुरेचा महिमा हे कसे ऐकवतात आपले धर्मगुरु की तिथे भगवान श्रीकृष्णाने लीला केल्या होत्या क्रीडा केल्या होत्या भगवान श्रीकृष्ण तिथे चाला फिरायचे त्यांचे चरण तिथे लागलेत आणि त्या तलावात स्नान करायचे गोवर्धन पर्वताला भगवान श्रीकृष्णाने उचलले होते तिथे गेल्याने कल्याण होईल अरे भल्या माणसांनो भगवान श्री आता नंतर सांगतील तर परमात्मा त्यांना भेटले धरमदासजींनी जशा या क्रिया सांगितल्या होत्या मथुरेच्या तलावात स्नान केलं ज्याला ते तीर्थ मानायचे आणि त्यातूनच एक तांब्या पाण्याचा भरून आणला आधी तर एक जागा शेणाने गाईच्या शेणाने आणि मातीने लेपली आणि मग त्यावर एक चांगलंस कापड अंतरून प्रथम भगवान श्री विष्णूच्या मूर्तीला स्नान घातलं एका तामणात ठेवून मग त्याला कपडे चढवले तिलक लावला मुकुट ठेवला आणि त्याला धूपदीप देऊन त्या गीतेचा पाठ नित्य नियमाने करायचा तो भगवान परमात्मा ते सत्पुरुष ते आपले पिता आपल्यासाठी भटकत राहिलेत ते त्यावेळी काशीला राहायचे काशीत प्रकट होते एका एक विणकराची भूमिका करत होते परमात्म्याचा इथे येण्याचा उद्देश हाच असतो की यथार्थ ज्ञानाचा प्रचार करावा आणि काळालाही समजता कामा नये की भगवान आले आहेत अशा प्रकारे लीला करतात ते काशीमध्ये विणकराचे काम करायचे आणि परमात्मा ज्या उद्देशाने येतील त्या बरोबरच तो उद्देश पूर्ण करतात जसे की वेद साक्ष देतात की तो परमात्मा सतलोकातून निघून इथे येतो चांगल्या आत्म्यांना भेटतो त्यांना ज्ञान देतो तत्वज्ञान देतो अध्यात्म मार्गाशी पूर्ण कम्प्लीट अध्यात्म मार्गाने त्याला परिपूर्ण करतो आणि परमात्मा स्वतः देखील म्हणतात गोता मारू स्वर्ग मे जपे ठोपा ताल कह कबी ढूंढता फिरू मे आपले हिरे मोती लाल त्या हिरे मोती लाल शोधत परमात्मा एका जिंदा महात्म्याचं रूप घेऊन तिथे पोचले जिथे धर्मदासजी आपल्या नित्य क्रिया करत होते थोड्या अंतरावर बसून जिंदा महात्मा असतात मुसलमानांमध्ये काळा ओव्हरकोट घालतात गुडघ्याच्या खालपर्यंत पिंढऱ्यांपर्यंत एकच आणि एक, एक अंडरवेअर अर्धी विजार घालतात गुडघ्यांपर्यंत एक वरती टोप काळ्या रंगाचा असा उंच उंच टो कापडाचा करून घालतात अशी वेशभूषा करणाऱ्यांना जिंदा महात्मा म्हणतात हे खास करून मुसलमानांमध्ये असतात परमात्मा थोड्या अंतरावर बसले कारण हिंदू मुसलमानांचा या कारणाने द्वेष करतात करत आले आहेत कारण हे मांस खातात तर परमात्म्याने विचार केला की के हा बिचकायला नको माझी वेशभूषा बघून थोडे दूर बसले आता पुण्यात बघा आपल्यावर कसा जुलूम केला आहे या काळाने आपल्या पित्याला आपल्या जवळ येताना भीती वाटत आहे की कुठे माझं लेकरू नरकात बुडायला नको जसं मूल बुडत आहे आणि कोणी काढायचा प्रयत्न करतोय तेव्हा त्याला ही पण काळजी घ्यावी लागते की मूल अजून पुढे नको ढकलले जायला खोल पाण्यात बुडायला नको तर त्यामुळे परमात्मा दूर बसले आणि तो नित्य नियम करत गीतेचा पाठ वाचत होता आणि परमात्मा जशी अशी मान हलवत होते जसे जणू धरमदासजींकडून वाचल्या जाणाऱ्या गीतेच्या ज्ञानाने खूप प्रभावित आहेत आणि खूप चांगलं वाटत आहे धरमदासजींनी पाहिलं की हा मुसलमान असूनही आपल्या गीतेवर किती आसक्त आहे त्यांनी थोडे अजून मोठ्याने बोलायला सुरुवात केली आणि गीता अध्याय जो वाचत होता त्याचा अनुवादही बरोबर सांगण्यास सुरुवात केली जेव्हा त्यांनी त्याच्या सर्व क्रिया केल्या तेव्हा परमात्मा थोडेसे जवळ येऊन बसले दहा एक फुटांच्या अंतरावर आणि म्हणाले जी हे महात्माजी मी परमात्म्यासाठी भटकतो आहे आणि मला कोणी मार्गदर्शन करणारा मिळत नाही आहे परमात्म्याची ओढ मला खूप आहे मला कोणी मार्गदर्शन करा मला यथार्थ ज्ञान सांगा तेव्हा धरमदाजेंना खूप आनंद झाला की एक मुसलमान आपल्या धर्माने प्रभावित आहे आपल्या ज्ञानाने तर तो म्हणाला की ये बस तुला सांगतो बघ असं असं सांगू लागला करायला की अडुसष्ट तीर्थ केली पाहिजेत श्रीमद भगवत गीतेचा नित्य पाठ केला पाहिजे आणि अशी अशी रामकृष्णाची भक्ती केल्याने मोक्ष मिळतो भगवान शंकरांची भक्ती केली पाहिजे तेव्हा परमात्मा म्हणाले की माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या महात्माजी जेणेकरून माझ्या शंकांचं समाधान होऊ शकेल धरमदासजी कारण वैष्णव साधूंसारखी वेशभूषा केली होती त्यांनी साठ पासष्ट वर्ष साठपेक्षाही जास्त वय झालेलं होतं त्यांचं सत्तरच्या आसपास आणि त्यावेळी त्यांनी आपली वेशभूषा एका वैष्णव साधू संतांसारखी केलेली होती गळ्यात कंठी एक तुळशीची माळ मण्यांची असते मणका फक्त आणि एक लांब लचक टिळा इथपासून इथपर्यंत पूर्ण नाकावर लावतात माळा घातल्या बऱ्याच माळा तर अशी वेशभूषा असणाऱ्याला वैष्णव संत म्हणतात तेव्हा परमात्मा म्हणाले की महात्माजी माझ्या काही शंकांचं समाधान करा मला हे सांगा की ब्रह्मा विष्णू महेशांचे आई वडील कोण आहेत आता धरमदासजींनी जो पाठ वाचला होता तोच लागले ऐकवायला हे तर अजरामर आहेत यांचे कोणी आई वडील नाहीत सर्वेश्वर आहेत श्रीकृष्ण श्री विष्णूजी हे एकच आहेत तेव्हा परमात्मा म्हणाले की श्रीमद गीतेचं ज्ञान सांगितलं कोणी महात्माजी परमेश्वर धरमदासजी म्हणाले की श्री कृष्ण भगवानांनी सांगितलं श्री कृष्ण भगवान विष्णूजींचे अवतार आहेत रजगुण ब्रह्माजी आहेत सद्गुण विष्णू तमगुण शिवजी हे तीनही भगवंत अजरामर आहेत हेच स्थिती उत्पत्ती आणि संहार हेच करतात तेव्हा परमात्मा म्हणाले की आता तुम्ही जी गीता वाचत होतात गीतेच्या अध्याय नंबर चारच्या श्लोक नंबर मध्ये तुम्ही वाचलेत मध्ये वाचलेत परमात्मा तसे त्यावेळी त्यांच्याबरोबर हा दास सांगत आहे तुम्हाला कारण तुम्ही बुद्धिमान आहात एज्युकेटेड आहात जेणेकरून हे श्लोक आणि मंत्र तुम्ही ऐकून बघू शकता सत्य जाणून घेऊ शकता त्यावेळी परमात्मा हेच म्हणाले होते की तुम्ही आता जो वाचला होता सब्जेक्ट जो अध्याय वाचला होता त्यामध्ये तुम्ही सांगत होता की गीता ज्ञानदाता सांगतो की अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म झालेले आहेत तुला नाही ठाऊक मला ठाऊक आहे तर हे तर त्याचे एक आणि शिवाय अठराव्या अध्यायाच्या बासष्टाव्या श्लोकात परमात्म्याने त्याला तऱ्हेने निष्प्रभ करू पाहिले कारण काळाच्या प्रत्येक काळाचा प्रत्येक डाव जोपर्यंत मोडला जात नाही तोपर्यंत जीव परमात्म्याला ओळखू शकत नाही तेव्हा परमात्मा म्हणाले की मी एका स्थानी एका जागी ऐकत होतो गीता पाठ एक ब्राह्मण सांगत होता तो म्हणत होता की अठराव्या अध्यायामध्ये बासष्टाव्या श्लोकात की अर्जुन तू सर्व भावानी त्या परमेश्वराच्या शरणी जा त्याच्या कृपेने तू या परमशांती सनातन परमधामला प्राप्त करू शकशील श्रीमद गीतेच्या अध्याय नंबर पंधरामध्ये श्लोक नंबर एक पासून चार पर्यंत म्हणाले की अर्जुन उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाला जो संत तत्वाने जाणतो त्याच्या सर्व विभागांना जाणतो तो तत्वदर्शी संत आहे आणि तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यावर साधक परत फिरून कधी विश्वात येत नाहीत आणि गीता ज्ञानदाता स्वतः सांगत आहेत केवळ त्याचीच भक्ती करा तो भगवान सांगा मला कोण आहे महात्माजी आणि हे तुमचे रामकृष्ण तर नाशवंत सांगितले आहेत स्वतःचे स्वतःला तुम्ही म्हणत आहात की श्रीकृष्णाने अर्थात विष्णूजींनी गीता सांगितली हे तर तुम्ही म्हणत आहात की माझा जन्म मृत्यू होतो तुम्ही यांना अजरामर म्हणत आहात आता धरमदासजी सुन्न झाले काय आहे की परमसत्यापुढे खोटे तग धरत नाही तो ना बोलू शकत होता असा झाला स्तब्ध होतो माणूस मग परमात्मा म्हणाले की महात्माजी तुम्ही क्रोध नका मानू बघा जोपर्यंत मी माझ्या शंकेचं निरसन नाही करणार तोपर्यंत मी तुमचं अनुकरण कसं करू शकेन धर्मदासजींनी परत दीर्घ श्वास घेतला आता आणि बोल काय विचारेल विचारत वगैरे काय नव्हता फक्त शर्मेनी म्हणत होता परमात्मा म्हणाले की जसे तुम्ही श्रीराम हरे राम हरे कृष्ण ओम नम शिवाय ओम भगवते वासुदेवाय हे जे मंत्र जप करता एकादशीचं व्रत करता किंवा तीर्थक्षेत्री जाण्यासाठी तुम्ही स्वतःही जाता आता मलाही तुम्ही सांगत आहात असं करायला तर काय श्रीमद गीतेत लिहिलं आहे हे सर्व तर नाही यात तर कुठंच नाही लिहिलेलं धर्मदास म्हणाले तेव्हा परमात्मा म्हणाले की एक शेतकरी होता आणि त्याला वृद्धावस्थेत साठ सत्तराव्या वर्षी पुत्रप्राप्ती झाली त्या शेतकऱ्यांनी विचार केला की माझा पुत्र जेव्हा तरुण होईल असं न हो की माझा मृत्यू होईल तर त्यांनी एका पॅडवर वहीत स्वतःचा शेतीच्या साठी जो अनुभव होता कोणतं कौन्त पीक कोणत्या वेळी विकलं पाहिजे आणि कोणत्या वेळी त्याला फर्स्ट वॉटरिंग म्हणजे प्रथम सिंचन केलं पाहिजे कोणत्या ऋतूत ते पेरायला हवं बियाणं कसं असलं पाहिजे कोणत्या वेळी ते परिपक्व झाल्यावर त्याचा हा रंग होईल किंवा त्याची कापणी केली पाहिजे असं सगळं डिटेल लिहिलं आणि त्याच्या पित्याचा मृत्यू झाला पुत्र तरुण झाला आता तो पुत्र आपल्या वडिलांच्या वहीला पॅडला अनुभवाला रोज वाचतो एक पान किंवा दोन पान आणि जसं त्याच्या वडिलांनी मार्गदर्शन केलं आहे त्याऐवजी तो वेगळ्याच गोष्टी वेगळंच बियाणे पेरायला सांगतोय जसं पेरायला सांगितलं आहे गहू आणि पेरत आहे भांग तर तो काय समजूतदारपणा करून ठेवलाय त्यांनी त्या त्या मुलाचं काय कर्तव्य बनतंय धर्मदासजी सांगा तुम्ही काय त्याचं कर्तव्य नाही बनत वडिलांनी जे लिहून ठेवलंय वहीमध्ये पॅडमध्ये त्यानुसार ते पॉइंट टू पॉइंट फॉलो फॉलो करावे धर्मदासजी म्हणाले हो अगदी बरोबर आहे हा तर मूर्खातला मूर्ख आहे अजून काय म्हणायचं याला तेव्हा परमात्मा म्हणाले की हे असेच मूर्ख तुम्ही वाटलात मला तुमच्या परमात्म्याने लिहिलंय की यामध्ये कोणता मंत्र कोणता जप करायचाच नाही आठव्या अध्याच्या तेराव्या श्लोकात लिहिलंय की ओम अनुस्मरण या प्रजाती देह याती परमाम गतेम आता गीता ज्ञानदाता म्हणतो की माझा केवळ एक मंत्र एक ओम मंत्र आहे नथिंग गेल्स या व्यतिरिक्त तर कोणताही मंत्र माझा नाहीये आणि गीता अध्याय नंबर सोळाच्या श्लोक नंबर तेवीस चोवीस मध्ये म्हटलंय की शास्त्रविधी त्यागून जे मनमानी पूजा करतात मनमानी जप करतात मनमानीचं आचरण करतात त्यांना ना कोणतं सुख मिळतं ना त्यांना गती मिळत ना सिद्धी प्राप्त होते यामुळे तुझ्यासाठी अर्जुन कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत सद्ग्रंथच प्रमाण आहेत तर ते स्वतः म्हणतायत परमात्मा स्वतः म्हणतायत तुमचे की गीतेमध्ये जे लिहिलंय सद्ग्रंथात वेदात जे लिहिलंय की याच्याप्रमाणे जो व्यवहार करतो तो तर ठीक आहे पण याला त्यागून मनमानी पूजा करतो आचरण करतो नामाचा जप करतो तर तो युजलेस आहे आता धरमदासजींना तर घाम फुटला आणि हा जुना रंग वीस तीस पन्नास वर्षांपासून मग सगळ्या समाजात जिथेही जातात एकसारखेच लोकवेद कथा असतात कोणाला काही ऑब्जेक्शन नसतं सगळे त्याच्याशी सेट होतात जोही ज्या धर्मात जातीत जन्माला आलाय त्याचा खूप मोठा समुदाय असतो आणि त्या पूर्ण क्षेत्रात त्याच पूजा त्याच प्रकारची विचारधारा रूढ असते मग त्यात ऑब्जेक्शन नसतं कोणाला आणि त्यात येऊन जर कोणी सत्य सांगण्याचा सा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधाचं एक वादळ उठत तर हे सार काळाच जाळ आहे तेव्हा परमात्म्याने जेव्हा त्यांनी पाहिलं धर्मदासने आदरणीय धर्मदास साहेबांनी पाहिलं की हा तर भाऊ गोष्टी तर मोठ्या सखोल बोलत आहे परंतु हा मुसलमाने कुठे आपल्या उद्देशाने काही इतर उद्देश घेऊनच बोलत असेल तर तो म्हणाला की जिंदा आमच्या देवी देवतांच्या बाबतीत चुकीचं बोलू नकोस आणि आम्ही तर अशाच पूजा करणार आणि आम्ही जीव हिंसा नाही करत तेव्हा परमात्म्याने पाहिलं की काळ येऊन बसलाय याच्या बुद्धीत एकदम अंतर्धान पावले भगवान समोरून अदृश्य झाले धर्मदासजी एकदम भयभीत झाले आणि मग ते विचार करू लागले की अरे हा तर सगळं बरोबर सांगत होता बघा मी कसा नालायक आहे हे भगवान मला क्षमा कर आता त्यांनी असं निष्प्रभ केलं मालिकनी ते ज्ञान की ज्या साधना तो करत होता त्यात रुचीच राहिली नाही त्यांना काय करणार त्याच आता संध्याकाळ झाली त्याच चिंतनात राहायला आणि विचार करत राहायला मनातल्या मनात, मनात रडत होता की अरे देवा तुम्ही परत या एकच वेळ दर्शन द्या मी तुमचं सर्व म्हणणं ऐकेन मी पापी आत्मा आहे बघा किती चांगल्या गोष्टी सांगत होते आणि स्वीकारल्या नाहीत मी किती नीच नालायक व्यक्ती आहे स्वतःला दोष देत होता रात्रभर कूच बदलत काढली सकाळी त्या क्रिया करण्याची इच्छा चुरली नाही सकाळी उठवून लागले स्वयंपाक करायला लोक स्वयंपाक करण्यासाठी संध्याकाळी लाकडं आणून ठेवायचे त्याने तर पूर्ण स्टॉक करून ठेवला होता कारण आठवडा दोन आठवड्या अजून टूर प्रोग्राम होता त्याचा तर त्यात काही ओली लाकडी होती काही सुकी पण होती एक जाड लाकूड लावून आधाराचं लाकूड लावून आग चूल पेटवली पोळ्या करू लागला आपला डाळ भात जे करायचं होतं ते बनवू लागला आता लाकूड जळत पुढे जात होतं सूर्याचा उदय झाला सूर्याच्या प्रकाशात जेव्हा धर्मदासजींनी पाहिलं की सूर्योदयाच्या आधी ज्या त्यांनी क्रिया सुरू पोळ्या करायला सुरुवात केली होती तेव्हा थोडासा उजेड होता आणि मग चांगला उजेड पडला तेव्हा त्यांनी काय पाहिलं की चुलीत जळणारं लाकूड बरोबर आलंय जवळ आलंय चुलीच्या जवळ आणि ते मधून मोकळं होतं पोकळ जळतं लाकूड त्या लाकडाच्या मागच्या भागावर एंडवर एक पातळ पदार्थ उकळत होता त्या पोकळ लाकडाच्या चहूबाजूंनी जे एंडवर छिद्र होतं थोडंसं ओलं लाकूड असेल तर तेव्हा असं होतं तिथं काय पाहिलं की मुंग्या त्यांच्या तोंडात अंडी घेऊन आणि मागे पळत आहेत त्या पोकळ लाकडाच्या छिद्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या बाहेर निघू शकत नाहीयेत पुढे जळत आहेत आगीत पुढे आगीत जळत आहेत मागे आल्या तर तो द्रव पदार्थ जो लाकडाच्या चारही बाजूंना उकळतोय त्यात पडून त्या जळून राख होत आहेत आता धर्मदास कारण भगतच्या मध्ये धार्मिकता आणि दयाळूपणा खूप असतो एकदम थरथर कापू लागला हे भगवान हे तर केवढं मोठं लाकूड होतं आणि हे तर जवळजवळ सगळंच जळलंय आणि त्यामध्ये न जाणो कितीतरी अगणित मुंग्या जळाल्या हाय भगवान आज या पापी माणसाकडून खूप मोठं पाप घडलं लगेच ते लाकूड विझवलं जेवढा स्वयंपाक तयार झाला होता तो झाला आता त्यांनी विचार केला की याचं प्रायश्य कसं करू या घोरपापाचं स्वतच्या विचाराने त्यांनी काय प्लॅन बनवला की आज मी निराहार राहणार आणि हे भोजन एखाद्या साधू संताला खाऊ घालेन माझ्यावर भार होणार नाही अशा उद्देशाने ते सर्व ते भोजन थाळीत घेऊन निघाला साधूच्या शोधात परमात्मा म्हणतात एक साधूचा वेष घेऊन लाल कपडे वाल्या माणसाला हिंदू धर्मात साधू मानतात आणि बसले एका वृक्षाखाली धर्मदासजींची नजर पडली तेव्हा लगेच त्यांच्या जवळ जाऊन त्यांना प्रणाम केला भोजन ठेवलं महाराजजी भोजन घ्या भूक लागली असेल परमात्मा म्हणाले होय धर्मदास भूक लागली आहे आता तो बघत आहे की हा माणूस ओळखीचा पण वाटत आहे पण मला कसा ओळखतो तर त्यांनी विचार केला धर्मदाजीने की मी बरेच भंडारे घालत असतो साधू संत येत असतात तर एखाद्या भंडाऱ्यात आला असेल पाहिलं असेल मी देखील याला पाहिलं असेल तर परमात्म्याने काय केलं एक तांब्या ठेवला होता पाण्याने भरून त्या पाण्यात त्या तांब्यातून थोडं पाणी उतलं उंजळीत आणि काही मंत्र पुट आणि जेवढंही जेवण होतं त्यावर शिंतोडे उडवले पाण्याचे काय बघितलं बघता बघता सगळ्या जेवणाच्या मुंग्या झाल्या आणि प्रत्येकीच्या तोंडात अंडी पांढरी शुभ्र तेव्हा परमात्मा त्याच रूपात आले जिंदा महात्म्याचं रूप घेतलं ॲज इट इज आणि म्हणाले अरे कसाया अरे धर्मदास काल काय म्हणत होतास तू की आम्ही जीव हिंसा नाही करत तुझ्यापेक्षा तर कसाही बरा अरे असे पापाचं भोजन मला जेव घालणार होतास सगळी थाळी काळी झाली मुंग्यांनी भरली त्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत थाळीतून तेव्हा परमात्मा त्यांच्या रूपात आले तर धरमदास त्यांच्या पाया पडले आणि खूपच रडू लागले अरे भगवंता माझ्याकडून चूक झाली माफ कर माझ्या दात्या मी तर सर्वच गमावले होते माझा नालायकपणा होता दाता कारण जुना रंग लवकर उतरत नाही हे भगवान आमचा हा रंग खूप दिवसांपासून चढला होता तुम्ही सर्व सत्य बोलत होता आणि माझा आत्मा सहमत होता पण मन वायफळ बोलत होत माफ कर माझ्या दात्या परमात्मा म्हणाले ठीक आहे बाबा आणि मग परमात्म्याने त्याला सर्व सृष्टीची रचना ऐकवली ब्रह्मा विष्णू महेशच्या स्थितीशी परिचय करून दिला तर अगदी व्यवस्थित ऐकला त्यांनी परंतु तरी देखील हे मन मोठं उस्ताद आहे ते प्रश्न करतच राहिलं धर्मदासजी म्हणाले की हे भगवन आम्ही ऐकलंय की भगवान श्रीकृष्ण हे विष्णू अवतार आहेत त्यांनी मोरध्वज राजाचे पुत्र ताम्रध्वजाला आर्याने दोन तुकडे केले होते त्याचे आणि मग जिवंत केलं आता तुमची गोष्ट मी कशी मान्य करू ते। ते की त्यांच्यात कोणती शक्ती नाही येते तेव्हा परमात्मा म्हणाले की बाळा मी हे नाही म्हणते की त्यांच्यात शक्ती नाही परंतु त्यांच्यामुळे मोक्ष नाहीये जन्म मृत्यूना तुझा संपेल ना या तुझ्या तीन देवांचा संपेल आता परमात्मा म्हणाले की हे बघ तेच भगवान श्रीकृष्ण त्याच वेळी ते फेल झाले ज्यावेळी अभिमन्यू महाभारतातील युद्धात पहिल्याच दिवशी मारला गेला होता अभिमन्यू भगवान श्रीकृष्णाचा सख्खा भाचा होता सुभद्रेचा पुत्र होता आणि पांडव कुळ नाश पावत होतं श्रीकृष्ण त्याला जिवंत नाही करू शकला आता धरमदासजी एकदम स्तब्ध झाले तेव्हा परमात्म्याला विचारलं की भगवान काय कारण होतं तेव्हा परमात्मा म्हणाले कबीरजी म्हणाले की धरमदास ताम्रध्वज ताम्रध्वज जो मुलगा होता त्याचं आयुष्य बाकी होतं हे कापलं गेलेलं शरीर त्यांच्या संस्कारांमुळे ठीक करू शकले त्याच आयुष्य बाकी होतं म्हणून त्याला जिवंत केलं स्वतःच मारले होते आणि स्वतः जिवंत केलं अभिमन्यूचं आयुष्य उरलं नव्हतं भगवान तुमचे भगवान श्रीकृष्ण नाही करू शकले त्याला जिवंत आणि एक परमात्मा परमाक्षर ब्रह्म आहेत ज्याची एक गोष्ट मी ऐकली आहे आणि माझे गुरु धर्मदासजींनी विचारलं तुम्ही मग तुम्हाला हे कुठून ज्ञान प्राप्त झालं जिंदा महात्मा की एक कबीर नावाचे महापुरुष परमात्मा सद्गुरु आले आहेत त्या भल्या सद्गुरूंनी मला हे ज्ञान दिलंय आणि त्यातूनच पुढे मी ही माहिती देत आहे तेव्हा धर्मदासजी म्हणाले की भगवान तुम्ही सृष्टी रचना तुम्ही सांगितलीत आणि सतलोकाचा महिमा सांगितलात मला तिथलं दर्शन करून द्या तेव्हा माझा दृढ विश्वास होईल परमात्मा म्हणाले की गोष्ट ऐक जेव्हा मी तुला सांगत आहे की मी तुला विधी सांगेन जे मला माझ्या गुरुदेवांकडून प्राप्त झाले आहेत आणि त्याची तू साधना कर जेव्हा तू शरीर सोडून जाशील तिथेच पोहचशील असा हट्ट नको करूस तर मग त्याने अजून अशाच वायफळ गोष्टी केल्या अजून बऱ्याच शंका उपस्थित केल्या किंवा परमात्मा परत अंतर्धान पावले हा परत लागला जोरजोरात रडायला मग धर्मदासजी रडत रडत परत निघाले त्यांच्या बांधवगडकडे आता घरी जेव्हा पोचले त्यांची पत्नी खूप धार्मिक होती आमिनी देवी म्हणाल्या की भगतजी तुम्ही तर खूप मोठा टूर प्रोग्राम बनवला होता एवढ्या लवकर कसे आलात परत तेव्हा धरमदासजी रडत अतिशय रडत होते असे रडत होते जसे एखादी जवळची व्यक्ती मृत पावली असेल बोलवत नव्हते कंठ दाटून आला होता त्यांच्या पत्नीला वाटलं की भगतजींच कोणी धन लुटलं असावं जो हे पैसे आपल्या वाट खर्चासाठी घेऊन गेले होते तो कोणी लुटला आणि हा असा यासाठी रडतोय की मी जरा कंजूश आहे थोडीशी कारण धर्मदाजी खुल्या मनाने दान करायचे तर ती त्यांना घालून पाडून बोलायची की एवढा खर्च करू नका मुलांना देखील पोसायचंय तर तिने स्वतःशी विचार केला की हे यासाठी दुःखी आहेत कारण मी यांच्या प्रत्येक कामात बाधा बनत असायची आणि आज त्यांची दशा बघून मला नाही नाहीये तर रडत म्हणते त्यांना रडताना बघून म्हणू लागली की तुमच्या देवानी खूप धन देऊन ठेवलंय तुम्ही का काळजी करता कोणी धन चोरलं जरी असेल तरी तुम्ही परत घेऊन जा बऱ्याच वेळानंतर धर्मदासजी जरासे नॉर्मल झाले आणि सांगू लागले की आमनी माझं धन भौतिक धन जरी संपलं असतं तरी मी रडलो नसतो आज माझं ते धन गेलंय जे कदाचित मला परत मिळणार नाही आणि ते नाही मिळालं तर मी जगणार नाही आमनेजींनी मग विचारलं त्यांनी सर्व कहाणी सांगितली आम्हीजी म्हणाल्या की तुम्ही एक व्यापारी असून सौदा चुकलात तेव्हा धरमदासजी म्हणतात की आयुष्यात पहिल्यांदा चुकलोय मी म्हणून रडतोय की कि मी किती नालायक आहे सगळी कथा ऐकवली सगळी कहाणी ऐकवली सहा महिने गेले असेच रडत रडत आणि असे, असे बसायचे बाहेर गल्लीत येऊन असे बघत बसायचे जसे भिल्लेण बिलेन, भिल्लेणीने वाट पाहिली होती श्रीरामाच्या येण्याची कोणताही साधू संत दिसून आला गल्लीत त्यांच्या मागे जायचे अनवाणी ओळख पटवण्यासाठी नाही भेटले की परत उदास होऊन बसायचे असेच सहा महिने गेले एक दिवस परमात्म्याने त्यांच्या पत्नीला प्रेरणा दिली आमनी देवींना आम्ही म्हणाल्या की मी मी तुमची अशी दशा पाहू शकत नाही आहे परमात्म्याने काही सांगितले असेल कसे भेटतील आपण तेच केले तर तेव्हा धर्मदाजींना आठवलं भगवंतांनी सांगितलं होते की जिथे कुठे धार्मिक अनुष्ठान होतात तिथे मी पोचतो नाहीतर हा काळ ते धार्मिक अनुष्ठान होऊ देत नाही मग ते कसेही करत असोत माझी इच्छा आहे की आस्तिकच राहावे काळाची इच्छा आहे की यांनी नास्तिक राहावे तेव्हा आमने म्हणाली की तुम्ही भंडारा करा आमने एक दिवसाचा सा सांगितला त्यांनी तीन दिवसांचा ठेवला आता दोन दिवस गेले भंडाऱ्यात भगत संत लोक येत आहेत भोजन घेत आहेत जात आहेत दक्षिणा घेत आहेत आता तिसऱ्या दिवशीची दुपारही उजाडली आता ते महात्मा नाही आले तर धरमदासजींनी फायनल निर्णय घेतला की हे प्रभू जर तुम्ही आज दर्शन नाही दिले तर तुमचा दास या जगात नाही राहणार आज मी आत्महत्या करीन थोडेसे भगत होते बाकी होते भोजनासाठी बाकी बहुतेक सगळे भोजन घेऊन निघून गेले होते परमात्म्याने पाहिलं की आज हा नक्की मरेल एका कदंबाच्या झाडाखाली जे तिथून शंभर फुटांच्या अंतरावर जिथे भंडारा चालू होता त्याच ठिकाणी जिंदा महात्म्याच्या रूपात विराजमान झाले धर्मदासांची नजर पडली पळाले गेले धावत धावत बघितले की खरंच हे तर तेच आहेत आणि आलिंगन देऊन बिलगले आणि म्हणाले की हे भगवन आता सोडून जाऊ नका असं बघितलं मुखाकडे आणि रडू लागले तेव्हा परमात्म्याला घरी घेऊन आले आमनेजींना म्हणाले की ये माझं धन मिळालं दोघांनी एक एक चरण पकडले आमनीजी म्हणाल्या की भगवन तुमचे लेकरू खूप कोमल हृदये यांची एवढी कठीण परीक्षा घ्यायला नको होती परमात्मा म्हणाले बेटा हा काळाचा वकील होऊ पाहत होता आणि काहीच ऐकत नव्हता मी सर्व सत्य सांगत होतो आता याला मी ताव दिलाय लोखंड तापवलंय याच आता जो घाव घालीन तो वरमी लागेल यासाठी याला सहा महिने ताव द्यावा लागला मग परमात्म्यानी त्या दोघांना त्या दोघांना प्रथम मंत्र दिला एक दिवस धरमदासजींनी बराच आग्रह केला की भगवान एक वेळ तुझा लोक दाखव परमात्म्याला देखील हवं होतं की आपला साक्षीदार करावा धरमदासजींना घेऊन सतलोकात गेले शरीर खाली राहिलं भौतिक शरीर सतलोकात घेऊन गेले तर तिथं काय पाहिलं परमात्मा आपल्या दुसऱ्या रूपात शरीर तेजोमय त्यांचं सिंहासनावर विराजमान आहेत मनुष्याचा आकार आहे एक रोम छिद्रात करोडो सूर्य मिसळल्यावर आणि करोड चंद्रमा त्याहून अधिक तेज परमात्म्याच्या शरीराचं आहे आणि धरमदासजींनी हे पाहिलं की महात्मा तर भगवान तर हे आहेत आणि हा नोकर असेल जिंदा इथला तर कबीर परमात्मा जिंदा महात्म्याच्या रूपात खालून गेले होते चौरी ढाळायला लागले त्या परमात्म्याला आपल्याच दुसऱ्या रूपाला थोड्याच वेळात सिंहासनावर विराजमान ते परमात्मा होते ते उठले आणि खालून गेलेले ते जिंदा महात्म्याचं शरीर त्यावर विराजमान झाले आणि ते तेजोमय शरीर असलेले भगवान त्या जिंदा महात्म्याच्या शरीरावर चौरी ढाळायला लागले काही वेळानंतर धर्मदासजी हा विचार करत होते हे काय होते की या महात्म्यावर भगवान चौरी ढाळायला लागलेत तेवढ्यात हे तेजोमय शरीर त्या ते जिंदा महात्म्याच्या शरीरात समावले एकटे कबीर भगवंत त्या जिंदा महात्म्याच्या रूपात विराजमान होते अनंत कोटी ब्रह्मांडाच्या कंट्रोलरच्या सिंहासनावर तेव्हा परमात्मा म्हणाले की जा धर्मदास तू खाली जा आणि माझा हा महिमा तू लोकांना परिचित कर तेव्हा धर्मदासजी म्हणाले होते की भगवंत मला इथेच ठेवा देवा खाली पाठवू नका त्या घाणेरड्या लोकात तेव्हा भगवान म्हणाले बेटा जावे लागेल कारण तू भक्तियुक्त होतास आता भक्तिहीन झालायस मी तुला सतनाम देईन सारनाम देईन त्याची साधना करून तू परत येऊ शकतोस असा इथे ठिकाणा नाही सांगण्याचा अर्थ हा की हे ऐकून तो परत शरीरात आला तिसऱ्या दिवशी सर्व कुटुंब नातलग एकत्र जमले बेशुद्ध होते सर्व इला स्टेटमेंट तंत्रमंत्रि केले जेव्हा धरमदासजी उठले पाहिले की महात्माजी कुठे आहेत समोर नाही दिसले त्यांना उठून चालायला लागले काशीला की मी काशीत राहतो वेणकराचं काम करतो कबीर माझं नाव आहे आता काशीला जाऊन पाहिलं तोच चेहरा आणि चरणी लोळण घेतली परमात्म्याच्या सतलोकात जे पाहिले ते स्वतः पाहिलेले वर्णन सागर मध्ये वर्णित केले परमात्म्याला डोळ्याने पाहिलेल्या वाणीचे तर पुण्यात्म्यांनो ज्या नामाने त्या महापुरुषांचे कल्याण झाले असे आदरणीय नानक साहेबांना देखील परमात्मा असेच घेऊन गेले होते मग त्यांना सोडले होते ते म्हणाले होते हाई सोडत म्हणलो की वेस ए ठगवाडा ठगी देश खरा सियाणा बोता वारी धान करू प्रहा करता तर पुण्यात्म्यानो सौभाग्य आहे तुमचं तुम्हाला परमात्म्याने तेच मंत्र उपलब्ध केले धन्य तुमचे माता ज्यांच्यामुळे जन्म झाला बोलो सद्गुरुदेव त्याला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत नमस्कार सत्साहेब आपलं नाव दिलीप बाबुराव माने आपण कुठून आलात कोल्हापूर जिल्हा पेटवर्गा म्हणून आपला व्यवसाय काय आहे मी बँक ऑफ इंडियामध्ये सिक्युरिटी गार्डचं काम करतो एटीएम ला आणि साईड बिझनेस म्हणून पेंटिंग काम करतोय संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांच्या शरण तीन दोन दोन हजार सहा आलेला संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत नामपालजी महाराजांच्या सेनेच्या अगोदर माझा परिवार मी गणेशजीची भक्ती करत होतो मी तेरा वर्ष गणेशजीची भक्ती केलेला आहे ते चौदा वर्ष दुर्गाष्टमीची भक्ती केलेला आहे गणेशजीची भक्ती करत असताना मी या वर्षी गणेश चतुर्थी असायची त्या दिवशी गणपती मी घरामध्ये आणायचा आणि तो गणपती एक वर्ष ठेवून ज्या दिवशी दु दुसरा गणपती येणार येणार असतो त्याच्या आदल्या दिवशी मी त्याला विसर्जन करत होतो आणि जे बी भक्तिविधी करायचे लागत होते दोररोज दुर्वा आरती करणे जे जे गणेजीच्या भक्तीचे जे जे व्यवस्था करायची लागत होती ते प्रामाणिकपणे आरती मनापासून करत होतात आणि दुर्गाष्टमीची भक्ती जी करत तुम्ही मी ती ते दुर्गाष्टमी आमच्या गल्लीमध्ये एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मी गेल्याशिवाय आरती होत नव्हती ज्या दिवशी मी आरतीसनं परत येत रस्त्यातून त्या ते त्या देवळामध्ये दे एका भगतमतीच्या म्हणजे एका मायेच्या अंगात येत होतं तिनं मला मधल्या रस्त्यातून बोलवून घेतलं आणि तिनं मला त्या चौदा वर्षाच्या भक्तिपर्वामध्ये तिने एक मानपान म्हणून एक टोपी नारळ दिला आणि मला सांगितलं की बघता तुझी आता ही भक्ती तुला मोक्षदायी भक्ती प्राप्त करण्याचा तुझा गुरु या विश्वामध्ये आलेला आहे तू त्याला शरण जा त्याचा शोध घे सर जसं आपण सांगत आहात की संत रामपाजी महाराज यांच्या शरणात येण्या अगोदर आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे भक्तिविधी आपण करत होतात जसं की मंदिरात जाणे देवी देवतांची पूजा करणे त्याचप्रमाणे गणेशोत्सव साजरा करणे नवरात्र उत्सव साजरा करणे ह्या भक्ती साधना आपण करत होतात तर मला असं विचारायचं आहे की संत रामपाजी महाराजांचा जो सद्मार्ग आहे जी सद्भक्ती आहे ती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात सर जे की माझा एक मित्र होते त्या मित्रांच्या माध्यमातून संत रामपाजी महाराजांची लिखित परिभाषा प्रभोगी पुस्तक माझ्या हातामध्ये पडलं ते पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकामधले जे प्रमाण बघितले आणि त्यातून लक्षात आलं की जे आपण आतापर्यंत जे भक्ती करतोय ते देवीदेवता आपल्यासनी कुठल्या स्टेपपर्यंत नेऊ शकतात ते कुठल्या कुठेपर्यंत आपल्यासनी मदत करू शकतात किंवा मोक्षप्राप्ती करतात का नाही हा जेव्हा त्याचा मला त्यातून संदेश मिळाला किंवा त्यातून वाचण्यातून लक्षात आलं की हे देवीदेवता फक्त आपल्यासनी शुक प्राप्तिक क्षणिक सुख देऊ शकतात आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग आपल्यापर्यंत देऊ शकत नाही ती जेव्हा शास्त्रानुकूल भक्तीच्या त्या पुस्तकाच्या आधारे मला जाऊ समजलं त्यावेळी मी त्या पुस्तकाच्या माध्यमातून जगद्गुरु संत रामपालजी महाराज यांच्या शरण दोन हजार सहा ला आलेलं आहे मी सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे पुस्तक आपण अध्ययन केलं त्या पुस्तकातलं ज्ञान आपण पडताळून बघितलं आणि आपल्याला असं समजलं की ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पलीकडे पण काही शक्ती आहे आणि पूर्ण मोक्षाचा मार्ग देणारा हा कोणीतरी दुसराच परमेश्वर आहे आणि जेव्हा आपल्याला ह्या गोष्टीचा उलगडा झाला त्यानंतर आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत सर जे त्या दिवसापासून ज्या दिवशी मी संत रामपालजी महाराजांच्याकडून नामदीक्षा घेतली त्याच्या अगोदर मी नशा करत होतो तंबाखूचं व्यसन होतं मी दहा वर्षे तंबाखूचं व्यसन केलेलं आहे ती नशा सुटण्यासाठी दारूचं व्यसन केलेलं आहे दारूची नशा सुटण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले पण अनेक डॉक्टर्सनं दाखवलं अनेक देवी देवतांना प्रार्थना केली की माझ्या नशा मला या नशेपासून नुसकान वळवलं आहे मला ताप वळवला आहे तरीसुद्धा त्यातून नशामुक्त माझी होत नव्हती मग ज्या दिवशी मी जत्वर्षी संत रामपालजी महाराज यांच्याकडून मी नामदीक्षा घेतली त्या क्षणापासून दोन हजार सहापासून जे मी लांब दिशा घेतली त्या क्षणापासून जे माझं वेसनमुक्त झालेलं आहे दारू तंबाखू त्या क्षणापासून आज तेरा वर्ष झालं मी त्या, त्या त्याला सुद्धा बघितलं नाही ती सुद्धा ना आजपर्यंत त्याची कधी प्रकट झालेली नाही ही सत रामपालजी महाराजांच्या देयेनं ही माझ्यावरती कृपा झाली भक्तीचा लाभ झाला दुसरा लाभ म्हणजे माझ्या मुलाला पाच वर्षाचा असताना त्याला छाती भरण्याचा प्रॉब्लेम काय येत होता म्हणजे त्याला प्रत्येक पंधरा दिवसानं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागत होतं <Sans> <Sans> त्या मुलाला जे संत रामपालजी महाराजांच्याकडून ज्यावेळी नामदीक्षा दिली त्या दिवसापासून त्या मुलाला आजपर्यंत ते छाती भरण्याचा जो त्रास होता तो पूर्णपणे बंद झालेला आहे आणि ते आज मुलगा ते कमीत कमी तेरा वर्षाचा आहे तो पूर्ण क्लिअर आहे आता आता त्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे तिसरा लाभ तिसराला म्हणजे माझ्या एक मुलीच्या घशामध्ये श्वास नलिकेमध्ये गाठी झाल्या होत्या ती दोन हजार सहा दोन हजार एकला त्या मुलीचं ऑपरेशन झालं होतं दीनानाथ मंगेशकर पुण्यामध्ये तिथं त्या डॉक्टरने सांगितलं होतं की ही मुलगी आठ वर्षाची झाल्यानंतर आठ ते बारा वर्षाची तिला पुन्हा त्या गाठी उत्पन्न होत त्या डॉक्टरनं सांगितल्याप्रमाणे आठ नऊ वर्षाची मुलगी चालू झाली त्या पुन्हा गाठी त्या तिच्या घशामध्ये झाल्या मग मी नामदिशा दोन हजार सहाला घेतलेली दोन वर्षानंतर ती मुलगी नऊ वर्षाची झाली नऊ वर्षाची झाल्यानंतर पुन्हा डॉक्टरनं सांगितल्याप्रमाणे तिला गाठी झाल्या मग गाठी झाल्यानंतर तिला पुन्हा तो, तो त्रास झाला जो एक आ, दोन हजार एकमध्ये ती जेव्हा दीड वर्षाची होती तो त्रास होता तो पुन्हा त्रास झाला मग चालू झाला मग ते ऑपरेशन तिचं ऑपरेशन करायचं ठरलं होतं मग डॉक्टरला चेकअप केलं चेकअप केल्यानंतर डॉक्टरनं सांगितलं की तिच्या घशी गाठीमध्ये पुन्हा घश्यामध्ये पुन्हा गाठी झालेल्या आहेत आणि तिचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे मग मी त्या डॉक्टरनं प्रार्थना केली की तुम्ही तपासून बघा जर ऑपरेशन करायला लागत असेल तर करूया मग त्यानं तपासलं तपासल्यानंतर त्यानं पुन्हा सांगितलं की गाठी झालेले आहेत मग गाठी झाल्यानंतर त्यांना मी खर्च विचारला की किती खर्च होईल तर ते म्हणजे पंचवीस हजार रुपये खर्च लागेल या ऑपरेशनसाठी लेसर के नाव ते ऑपरेशन करता येत आहे इथं जे बाकीच्या ठे पद्धतीने ऑपरेशन करता येत नाही लेसर के नाव ले ते ऑपरेशन केलं जातं आहे आणि त्यासाठी पंचवीस हजार रुपये खर्च आहे मग मी मोलमजुरी करणारा माणूस किंवा माझ्या कमाई थोडी असल्यामुळे एवढं एवढे पैसे खर्च करू शकत नव्हतो आणि मग माझ्या पुढे प्रश्न पडला की आता आपण एवढं पैसे कुठून आणायचं त्यावेळी माझ्या मनामध्ये एक प्रेरणा आली संत रामपाजी महाराजांच्या अनुयांनी सल्ला दिला की गुरु संत रामपाजी महाराजांच्या मुलगीला दीक्षा देऊन बघूया नंतर त्यांच्या दे काय झालं तर आपला खर्च वाटील मग त्याप्रमाणे मी बरवाला आश्रमला तिला घेऊन गेलो संत रामपाजी महाराजांचं दर्शन झालं त्यावेळी त्यांनी प्रथम नाम त्या मुलगीला दिला आणि मला रामपा संत रामपाजी महाराजांनी सांगितलं की मुला भिऊ लगोस भीव लगोस त्या मुलीला आता काहीही होणार नाही आहे मग काही होणार नाही त्या शब्दावरती मी परमात्म्याच्या त्या संत रामबाजी महाराजांच्या त्या शब्दावरती मी त्या मुलीला एक वर्ष दीड वर्ष दवाखान्यामध्ये नेलं नाही आहे मग दीड वर्षाला मी काही बघत लोक आश्रमला घेऊन येणार होतो त्या आश्रमला घेऊन यायच्या आदल्या दिवशी आदल्या दिवशी त्या मुलीला जी एक दोन हजार एकमध्ये ऑपरेशन करताना जी तूप बसली होती इथं श्वास घेण्यासाठी ती तूप निघून पडली आणि निघून पडल्यानंतर तिला पुन्हा दवाखान्यात घेऊन जायची मला वेळ आली मग दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरला मी पूर्व परिस्थिती सांगितली की मी दीड वर्षापूर्वी चेक केलं होतं त्या डॉक्टरने सांगितलं तिचं श्वास मनिकेमध्ये गाठी झालेले आहेत आणि जर ऑपरेशन करायला पाहिजे तरीसुद्धा मी तिचं ऑपरेशन नाही तिला मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो नाही आणि आता तिची आता तूप पडल्या लागेल मग त्यावेळी तर डॉक्टर म्हणले की तिची कंडिशन आता क्रिटिकल असणार आहे तिला चेकअप करून तिची ऑपरेशन करण्याची गरज आहे मग मी म्हणलं तुम्ही चेकअप करा ऑपरेशन करायला लागेल तर करूया मग ज्यावेळी तिला ती थे ऑपरेशन थेटरमध्ये थे घेतली तिला चेकअप करायला हात घेतली त्यावेळी त्या डॉक्टरनी मला आत बोलवलं या तुम्हाला गाठी कशा झालेल्या तुम्ही पूर्वीची परिस्थिती कशी आहे ती दाखवतो ज्यावेळी तिने आत घेतलं त्यावेळी त्या घशामध्ये तिचा कॅमेरा सोडला कॅमेरा सोडल्यानंतर जेव्हा बघितलं तेव्हा ते डॉक्टर म्हणले की या मुलीच्या घशामध्ये सुद्धा घाटला स जगुर सत्वधी संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळं त्यांच्या कृपेमुळं या मुलीचा प्रथम नामांतराद्वारे तिचा रोग नष्ट झाला होता मग ती त्यावेळेला डॉक्टरनं सांगितलं की असं कसं काय शक्य आहे की तुम्ही गाठी झाल्या होत्या म्हणून सांगितल्या आणि आता गाठ दिसत नाही त्यावेळी मी त्या डॉक्टरांना प्रार्थना केली जगतगुरु तत्वशी संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळे मुलगी आज रोगमुक्त झालेली आहे त्याच्यामुळं त्या मुलीचा आज ती पूर्ण मुलगी निरोगी आहे आणि तिचं लग्न होऊन एक वर्षाचा आता तिला मूल झालेलं आहे ती मुलगी आत्तापर्यंत ठीक आहे दया परम संत रंपाजी महाराजांच्या दयामुळं या वयामुळे मला हे दुसरा लाभ झाला तिसरा लाभ म्हणजे माझी बी पी हाय बी पीचा रोग हाय बी पीचा त्रास होता मी नामदान घेतल्यानंतर चौथ्या दिवसापासून माझी हाय बी पीची गोळी बांध झाली ती आज तेरा वर्ष झालं मी हाय बी पीची गोळी खात नाही आहे हा मला तिसरा ला जगद्गुरू तत्वशी संत रामपालजी महाराज यांच्या दयामुळे झालेला आहे माझा एक जागेचा प्रॉब्लेम होता मी राहतंघर होतो ते जागेचा प्रॉब्लेम होता ते प्रॉब्लेम किती तो, किती प्रयत्न केला तर ते सॉल्व्ह होत नव्हते मग ज्यावेळी मी संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की बेकार तू डर मत सब ठीक हो जाएगा सब तेरा प्रॉब्लेम सॉल्व हो जाएगा तू चिंता मत कर असं असं म्हटल्यानंतर तिने असं प्रार्थना केल्यानंतर असं मला तिने सांगितल्यानंतर ते तेराव्या दिवशी तो माझा जो प्रॉब्लेम होता जे व्यक्ती मला त्रास देते ती व्यक्ती स्वतः पुढं येऊन मला म्हणाले दे, की दिलीप तू काय करायचं असेल तर तू त्या जागेमध्ये करू शकतो आमचा काही प्रॉब्लेम नाही आहे हा मोठा सगळ्यात माझी म्हणजे मोठा प्रश्न होता की मला त्या प्रश्नातून सुटायचं कसं हा मोठा प्रश्न पडला होता त्या प्रश्नातून गुरु श्री संत रामपालजी महाराज यांच्या कृपेमुळे यांच्या आशीर्वादामुळं मी त्या प्रश्नातून मला मुक्त केलं जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयाने आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर या अनुषंगाने आपण भगत समाजाला काय संदेश द्याल मी भगत समाजाला संदेश तर देऊ शकत नाही पण करबद्ध प्रार्थना करू शकतो त्यांना की ह्या विश्वामध्ये आपला जी मोक्षप्राप्ती जी आ, जो भक्तीप्राप्त मोक्षप्राप्ती जी भक्तीची आवश्यकता आहे जे ज्ञान तत्वज्ञान म्हटलं जातं जे सतभक्ती म्हटलं जातं ते आज या विश्वामध्ये जगद्गुरु तत्वशी संत रामपालजी महाराजांच्या जवळच आहे आज ते आज तेच आज पूर्ण संत या विश्वामध्ये असून त्यांच्या जे ते भक्ती जे शास्त्राचं अनुस करून सांगतात त्या भक्तीचं तुम्ही परिपूर्ण लाभ घेऊन आपलं मनुष्य जीवनाचं मूळ उद्देश मोक्षप्राप्तीचं ते पूर्ण करून यावं हीच माझी सगळ्यांसणी करबद्ध प्रार्थना आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की आज प्रत्येक समाजाने संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊन मोक्षाचा मार्ग मोकळा करायला हवा तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावा तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल सर्व भगत जगत आत्मासून प्रार्थना आहे की जे आता आपण तुम्ही जे टी व्हीवरती मुलाखत किंवा सत्संग पाहतात त्या टी व्हीवरती एक फोन नंबर येतात खाली था त्या फोन नंबरवरती संपर्क करून आपल्याच जिल्ह्यामध्ये प्रत्येक परमेश्वराच्या दयाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची व्यवस्था केलेली आहे ज्या ज्या मी जगतातम्यासनी पुणे आपलं कल्याण करण्यासाठी नामदान घ्यायचं असेल अनुग्रह घेऊन संत रामपाजी महाराजांची शरण यायचं असेल ती त्या फोनवरती त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या, त्या केंद्राची माहिती घेऊन त्यात तिथे त्या येऊन आपलं आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण करून घ्यावं हीच आपल्यासनी करबद्ध प्रार्थना आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि साधक तेथे जाऊन नामदीक्षा उपलब्ध करू घेऊ शकतो तर मला असं विचारायचं आहे की त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील परमात्म्याच्या देयन नामदीक्षा ही निशुल्क दिली जाते त्याचा एकही रुपया खर्च घेतला जात नाही आहे नामदान घेण्यासाठी अनुग्रह घेण्यासाठी एकही रुपया खर्च येत नाही ते मोफत सुविधा केलेलं आहे आपण त्या नामदान केंद्रावरती येऊन मोफत नाम अनुग्रह घेऊन आपल्याला आपले कुटुंबाचं कल्याण कोण घ्यावं हीच प्रार्थना आहे धन्यवाद सत्साहेब आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन निशुल्क नामदिक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट रामपालजी डॉट ओ आर जी सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा मा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन नंबरवर एस एम एस करू शकता किंवा आम्हाला सात शून्य तीन शून्य तीन शून्य